शरयू तीरावर इथे आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे उपस्थित आहेत. गजानन, शरयू तीरावर कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते? शरयू काठ सजलेला आहे. नक्कीच, रामललाच्या स्वागतासाठी शरयू काठ जो आहे तो सजलेला आहे. हे दृश्य आहे थेट शरयू तीरावरचे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती सजलेली आहे. ठिकठिकाणी भगवे झेंडे जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. हे दृश्य आपण बघू शकतो. शरयू तीरावरचे हे दृश्य आहे की 22 जानेवारीला जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत, सुरुवातीला शरयू नदीवर येऊन या ठिकाणी पूजा अर्चना केली जाणार. त्यानंतर रामललाच्या प्रतिष्ठापनेची विधी जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे. ठिकठिकाणी रांगोळी आणि राम नामाचा जयघोष जो आहे तो ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण हा शरयू काठ आणि या ठिकाणी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देश विदेशातले जे रामभक्त आहेत ते अयोध्येत यायला सुरुवात झालेली आहे. आणि मोठा उत्साह आहे की 500 वर्षानंतर श्रीराम आपल्या स्वगृही परत येत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती सजलेली आहे. आजपासून सुरक्षा व्यवस्था जी आहे ती जास्त वाढवण्यात आलेली आहे, कारण की प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा 3 दिवसांवर आलेला आहे. VVIPs मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे सुरक्षा जी आहे ती चोख आहे. सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सेस सुद्धा या ठिकाणी अयोध्येमध्ये दाखल झालेले आहे आणि ठिकठिकाणी नाकाबंदीही लावण्यात आलेली आहे. अगदी धन्यवाद गजानन आपण दिलेल्या या माहितीसाठी.